सुप्रभात मुलांनो, तर सर्वप्रथम आजचं सुविचार बघू। खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो। मुलांनो, खूप हुशार असण्यापेक्षा ज्याला काय चांगलं आणि काय वाईट हे व्यवस्थित कळतं तो हुशार माणसापेक्षाही श्रेष्ठ असतो। तर मुलांनो, आज आपण आपल्या पुस्तकातील पाठ 12 बोलावे कसे बघणार आहोत, ठीक आहे। तर या पाठामध्ये टेलिफोनवर कसे नम्रपणे बोलावे आणि बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी कसे सौजन्याने वागावे याचे मार्गदर्शन चित्रांतून केलेले आहे। तर यामध्ये काही चित्र दिली आहे, काही प्रसंग दिले आहेत आणि त्या चित्रातून त्या प्रसंगातून आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। तर आपण प्रसंग पहिला बघू। एके दिवशी संजू फोन करतो, तेवढ्यात अंजू तेथे येते। तर संजू फोनवर बोलतोय, हॅलो काका, मी संजू बोलतोय। तिकडनं जो ज्याने फोन उचलला त्याचा आवाज येतो, अहो हा चुकीचा नंबर लागला आहे। संजू झटकन फोन ठेवतो। त्यानंतर हे पाहून अंजू त्याला समजावते, अंजू त्याला समजावून सांगते। ती म्हणते, संजू तू चुकीचा नंबर लावला होतास, त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ कर, चुकून तुमचा नंबर लागला असे नम्रपणे म्हणायला हवं होतंस, हो की नाही। तर एके दिवशी संजू फोन करतो आणि तेवढ्यात अंजू तेथे येते। चुकीचा नंबर लागल्याने संजू पटकन फोन ठेवून देतो। अंजू हे सगळं बघत असते, तिला जाणवते की संजू चुकीचं वागला, म्हणून ती संजूला समजावते की तू चुकीचा नंबर लावला होतास, त्यामुळे तू त्या व्यक्तीची माफी मागायला हवी होतीस, मला माफ करा, चुकून फोन लागला असं म्हणायला हवं होतंस, हो ना, बरोबर ना। तर मुलांनो, चुकीचा नंबर लागल्यावर पटकन फोन ठेवून न देता समोरच्या व्यक्तीची माफी मागायला हवी, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपला रागही येत नाही आणि तो पण आपल्याशी व्यवस्थित बोलतो। यालाच आपण चांगली वागणूक असे म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये मॅनर्स म्हणतो, हो ना। आणि आपली वागणूक ही सगळ्यांशी नेहमी चांगलीच असायला हवी। तर मुलांनो, या पाठातील पहिला प्रसंग आपण आज बघितलेला आहे, तर दुसरा प्रसंग आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघू, ठीक आहे।